नमस्कार, मी पूजा, परिपूर्ण स्वादमध्ये तुमचं मनापासून स्वागत. सध्या उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्यात आपल्याला ताजंतवानं ठेवण्यासाठी आज आपण दोन प्रकारचे हेल्दी ज्यूस पाहणार आहोत, ते सुद्धा ज्यूसरशिवाय. रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही अजून परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स सर्वात आधी तुम्हाला मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चला तर मग पाहूया ज्यूस. सुरुवातीला आपण संत्र्याचा ज्यूस पाहूया. त्यासाठी इथे मी 6 मध्यम आकाराची संत्री सोलून घेतलेल्या आहेत. मी त्याच्या अशा सर्व पाकळ्या मोकळ्या केलेल्या आहेत. पाकळीच्या मागे जे धागे असतात ते सुद्धा मी काढून टाकलेले आहेत, ते कडवट लागतात. आता आपण यातल्या बिया काढूया. अशा पद्धतीने आपण पाकळी मधून मोकळी करून घेऊया आणि यात असलेल्या बिया काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण सर्व पाकळ्यांच्या बिया काढून घ्यायच्या आहेत. काही काही पाकळ्यांमध्ये बिया नसतात, बियांमुळे ज्यूस कडवट होतो. साली काढून घेतलेल्या संत्र्याच्या पाकळ्या अशा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत. आता आपण यामध्ये 1/4 कप पाणी घालूया. फक्त संत्र्याचा ज्यूस दाटसर होतो म्हणून मी यात थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता आपण यामध्ये 2 टेबलस्पून साखर घालूया. तुम्हाला जर यामध्ये साखर आवडत नसेल तर तुम्ही नाही घातली तरीही चालेल. आता आपण 1 मिनिटभर हे मिक्सरला फिरवून याचा ज्यूस तयार करून घेऊया. तुम्ही पाहू शकता मिक्सरमधून मी संत्र्याच्या पाकळ्या फिरवून त्याचा अशा पद्धतीने ज्यूस करून घेतलेला आहे. आता आपण हा ज्यूस गाळून घेऊया. ज्यूस गाळण्यासाठी इथे मी पातेल्यावर असे गाळणी घेतलेले आहे, त्यावर आपण तयार केलेला ज्यूस ओतूया. आता आपण हा ज्यूस गाळून घेऊया. अशा पद्धतीने आपण चमच्याने ढवळायचा म्हणजे ज्यूस गाळला जाईल. यामध्ये कुठे जर बी शिल्लक असेल तर ती गाळली जाईल आणि राहिलेला आपण गाळ काढून टाकायचा आहे. आपला संत्र्याचा ज्यूस गाळून झालेला आहे. आता आपण हा ज्यूस एका सर्विंग ग्लासमध्ये काढून घेऊया. ज्यूस सर्व करण्यासाठी इथे मी काचेचा ग्लास घेतलेला आहे. यामध्ये आपण 3-4 बर्फाचे खडे घालूया. तुम्हाला जर असाच ज्यूस प्यायला आवडत असेल तर तुम्ही बर्फाचे खडे नाही घातले तरीही चालतील. आता आपण गाळून घेतलेला ज्यूस या ग्लासमध्ये ओतून घेऊया. अशा पद्धतीने तयार आहे आपला व्हिटॅमिन सी असलेला संत्र्याचा हेल्दी ज्यूस. जर तुम्ही यात साखर वापरणार नसाल तर तुम्ही 1/2 तासाच्या आधी हा ज्यूस संपवा, नंतर तो कडवट होतो. यानंतर आपण कलिंगडाचा ज्यूस पाहूया. कलिंगड मी सोलून अशा प्रकारे त्याच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत आणि आतल्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत. इथे मी 2 कप कलिंगडाच्या फोडी घेतलेल्या आहेत. कलिंगडाच्या फोडी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत. आता आपण यात पाणी न घालता मिक्सरमधून याचा ज्यूस करून घेणार आहोत. तुम्हाला जर यामध्ये साखर आवडत असेल तर तुम्ही साखर घालू शकता, पण कलिंगड गोड आहे म्हणून मी यात साखर घालत नाही आहे. शिवाय यात तुम्ही थोडंसं काळं मीठ देखील वापरू शकता. तुम्ही पाहू शकता कलिंगडाच्या फोडी मी मिक्सरमधून फिरवून त्याचा अशा पद्धतीने ज्यूस बनवून घेतलेला आहे. आता आपण हा ज्यूस गाळून घेऊया. ज्यूस गाळण्यासाठी इथे मी एक भांडं घेतलं आणि त्यावर अशी गाळणी घेतली. आता आपण तयार करून घेतलेला ज्यूस यावर ओतूया. यानंतर आपण चमच्याने असं ढवळून घेऊया म्हणजे ज्यूस व्यवस्थित गाळला जाईल आणि यात जर कुठे बी असेल तर ती गाळली जाईल. अशा पद्धतीने आपण ढवळून सर्व ज्यूस गाळून घेऊया. आपला ज्यूस गाळून झालेला आहे. आपण आता हा ज्यूस सर्विंग ग्लासमध्ये काढून घेऊया. ज्यूस सर्व करण्यासाठी इथे मी काचेचा ग्लास घेतलेला आहे. आता आपण यामध्ये 4-5 बर्फाचे खडे घालूया. तुम्हाला जर आवडत नसतील तर तुम्ही नाही घातले तरीही चालतील. आता आपण तयार करून घेतलेला ज्यूस या ग्लासमध्ये ओतूया. आपला कलिंगडाचा ज्यूस तयार आहे. यात जर तुम्हाला साखर घालायची असेल तर आता तुम्ही 1 चमचा पिठी साखर घालू शकता किंवा यात तुम्ही थोडंसं काळं मीठ देखील वापरू शकता. तयार आहेत आपले 2 प्रकारचे ज्यूस. सुरुवातीला कलिंगडचा ज्यूस आणि संत्र्याचा ज्यूस. उन्हाळ्यातून जर तुम्ही थकून भागून घरी आलात तर अशा पद्धतीने ज्यूस करून पहा, तुम्हाला नक्कीच रिफ्रेश वाटेल. आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स सर्वात आधी तुम्हाला मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा.
पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।